पोलिस अधिकारी निलंबित करा निलंबित करा निलंबित करा धानिवरी धानिवरीच्या घटनेबाबत अतिशय तीव्र असा भावना संपूर्ण पालघर जिल्ह्यातील तर आहेतच परंतु महाराष्ट्रातील नव्हे तर आजूबाजूच्या राज्यांमधील सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी तीव्र क्षोभ व्यक्त करून आपल्या भावना राज्य सरकारला कळवलेल्या असताना सुद्धा गेल्या चार दिवसांमध्ये त्या दिवशी ज्या आंदोलनाच्या वेळी ज्या सूचना केल्या होत्या प्रशासनाला त्याही त्यांनी आज पाळलेल्या नाहीत। आमदार विनोद निकोले, आमदार राजाजी पाटील साहेब, आमदार श्रीनिवासजी वनगासाहेब, आम्ही सर्वांनी खासदार माजी खासदार बिरेंद्र साहेबांनी सुद्धा सर्व ज्या आमच्या आदवी संघटना आहेत या सर्व संघटनांनी अतिशय समजदारीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य केलं आणि त्यांना सांगितलं होतं की ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्यांना निलंबित करा, त्या लोकांना तुम्ही निलंबित करून त्यांना शासन करा आणि लोकांच्या भावना त्या ठिकाणी भावनांचा विचार करा। परंतु त्या सगळ्या गोष्टींना तिलांजली देत जिल्हा प्रशासनाने याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि जाणून बुजून या ठिकाणी आदिवासी समाजाला चिथावणी देण्याचं काम हे जिल्हा प्रशासन करत आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। आणि त्या जे बाधित लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अजून मोबदला मिळालेला नाही। ज्या लोकांनी आमच्या लोकांना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले, त्यांना घरातून त्या ठिकाणी बेदखल केलं, त्या लोकांना आतापर्यंत गेले सात दिवस उलटून झाले तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत दिली नाही आणि त्याचा निषेध म्हणून आज जी कलेक्टरांनी बैठक बोलली होती त्याला आम्ही त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की संबंधितांवर कडक कारवाई करावी तरच पुढचं काम करू, नाहीतर या जिल्हाभर एक सक्षम असं आंदोलन उभं केलं जाईल आणि त्या सर्व परिस्थितीला या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतील।